आमदार प्रणती शिंदे यांची काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय राजकारणात एंट्री झाली होती. अत्यंत कमी वयात त्यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीमध्ये विशेष आमंत्रित सदस्य म्हणून स्थान मिळालं आहे. वर्किंग कमिटीत स्थान मिळाल्यामुळे प्रणिती शिंदे दिल्लीत जाणार अशी चर्चा होती. यावर माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आने वाले लोकसभा इलेक्शन में प्रणिती भाई शिंदे को एक युवा नेता के रूप में लोकसभा के लिए संसद के लिए उम्मीदवार घोषित किया जाएगा, आपका क्या कहना है? मैं तो चाहता हूँ कि प्रणिती कॉम्पिटेंट है, हिंदी मराठी इंग्लिश वो पावरफुल है और जिस तरह से वो बातें करती है हाउस में तो उसका इम्पैक्ट पूरे देश में होता है. अभी इसका क्लियर कट क्या बोलना है, बहुत क्लियर कट बोला मैं देना चाहिए. सर, अभी आखिर को हाईकमान सोचती है, हम तो विनती करेंगे कि ताई को दे दो बोलते. सोलापूर मतदारसंघ कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी 3 वेळा या मतदारसंघातून खासदारकी भूषवली आहे. मात्र 2014 आणि 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला होता. आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं सुशील कुमार शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. त्यानंतर प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू होती. आता सुशील कुमार शिंदे यांच्या या विधानामुळे प्रणिती शिंदे यांचा राष्ट्रीय राजकारणातील प्रवेश नक्की मानला जात आहे.